नमस्कार मित्रांनो, आपले मराठी सिक्रेटमध्ये स्वागत आहे आणि आज आपण रितिका श्रोत्री यांची बायोग्राफी जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म, त्यांची इन्कम आणि ते सेलिब्रिटी कसे झाले हे आज आपण जाणून घेणार आहोत. याच्याबरोबरच त्यांच्याविषयी अशा अनेक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत ज्या बऱ्याच गोष्टी आपल्यालाही माहीत नसतील. त्याच्यामुळे जर आपणास रितिका श्रोत्री आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन सेलिब्रिटींची बायोग्राफी जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मित्रांनो, रितिका श्रोत्री यांचा जन्म 20 डिसेंबर 2000 रोजी पुणे या शहरात झाला. त्यांचे सध्या वय 20 वर्षे असून त्यांची उंची 160 सेंटीमीटर आहे. तसेच यांची कास्ट हिंदू असून ते सध्या पुण्यामध्ये राहतात. मित्रांनो, रितिका श्रोत्री यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पुण्यामधील SPM इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केले. तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण पुण्यातील SP कॉलेजमधून पूर्ण केले. मित्रांनो, रितिका श्रोत्री यांनी 2012 पासूनच मराठी चित्रपटामध्ये पदार्पण केले होते. 2012 त्यांचा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर 2015 त्यांचा स्लॅमबुक हा चित्रपट प्रदर्शित झाला. 2017 त्यांनी बॉयज या चित्रपटामध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि आता काही दिवसांपूर्वी त्यांचा डार्लिंग हा चित्रपट प्रदर्शित झाला जो लोकांना खूपच आवडत आहे. तर मित्रांनो, रितिका श्रोत्री या फक्त चित्रपटामध्येच नाही तर मराठी सिरियलमध्ये सुद्धा काम करतात. लहानपणापासूनच त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली होती आणि त्यांची पहिली मराठी सिरियल गुंतता हृदय ही होती. मित्रांनो, ॲक्टिंग करणे, स्पॉन्सरशिप आणि ॲडव्हर्टायझिंग करणे हे त्यांचे मुख्य इन्कम सोर्स आहेत आणि यातून ते दर महिना 1.5 ते 2 लाख रुपये किंवा याच्यापेक्षाही जास्त कमवत असतात. तर मित्रांनो, रितिका श्रोत्री यांच्याबाबत तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला 1 लाईक आणि चॅनलवरती नवीन आला आहात तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा.